आता बातम्या सविस्तराने. मुंबईतील पोलीस निरीक्षक श्री सुनील माने यांना काही इसम कॉपर इरिडियम राईस पोलिंग हा दुर्मिळ धातू परदेशी नागरिकांना विकल्याने 39,000 करोड रुपये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारचे फसवणूक करून करोडो रुपये लाटण्याचे प्रकार नेहमी घडताना दिसत आहेत. या प्रकरणातील 4 आरोपींनी चक्क परदेशी नागरिकाला हा दुर्मिळ धातू विकून जवळजवळ 39,000 करोड रुपये कमावून ती रक्कम रिझर्व्ह बँकेत ठेवली आहे. आणि जेव्हा रकमेला 20% व्याज भरायची वेळ आली तेव्हा मात्र बोगस कागदपत्रे खरी असल्याचे भासून फसवणूक करण्याचे प्रयत्न केले. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये यापूर्वी राईस पोलीस संदर्भातलं काही गुन्हे दाखल होते. कॉपर इरिडियम नावाचा धातू आणि त्या धातूच्या अनुषंगाने लोकांचं अनेक प्रकारे फसवणूक केली जाते त्याबाबतची माहिती प्राप्त होती. त्या गुन्ह्यातून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने आणि क्राईम ब्रांच युनिट 10 येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार अशा प्रकारची बाब समोर आली आहे की काही व्यक्ती बनावट कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून त्यांच्या कंपनीने अशा प्रकारचं धातूचं भांडं परदेशातल्या कंपनीला विकल्यानंतर करोडो रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत आणि त्याबाबत आरबीआयचे बनावट दस्तऐवज त्यांनी बनवलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारचं साहित्य म्हणजे ऑथेंटिसिटीबाबत मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचे काही डॉक्युमेंट त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे अशा प्रकारची माहिती प्राप्त झाल्यानंतर क्राईम ब्रांच युनिट 10 यांनी मुंबईमध्ये एक सापळा रचला. त्या सापळ्यामध्ये 2 आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. 2 आरोपी ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या ठिकाणीसुद्धा झडती घेण्यात आली. तर यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडून अशा प्रकारचे RBI या संस्थेचे कागदपत्र जे बनावट आहेत आणि त्यामध्ये जवळजवळ 29,000 कोटी रुपये त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या अकाउंटला आलेले आहेत आणि त्याकरता इन्कम टॅक्स किंवा टॅक्स भरवायचा आहे त्याची किंमत साधारणतः 20 कोटी रुपये आहे. ते जर तुम्ही आम्हाला दिली तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्ही त्यामध्ये कमिशन देऊ. अशा प्रकारचं आमिष किंवा अशा प्रकारच्या भूलतापा देऊन लोकांची फसवणूक होत होती त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेतले, गुन्हा दाखल केला. गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये यानंतर अजून 2 आरोपीला अटक केलेली आहे. तपासाच्या अनुषंगाने असंही लक्षात आलेलं आहे की यांनी रेअर प्रॉडक्ट ऑफ ब्रिटिश इंडिया अशा नावाचं आणि अन्य एक कंपनी आहे ज्या कंपनीच्या नावानं फाल्कन इंटरनॅशनल UK.com नावानं त्यांनी कंपनी बनवलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी 20 ते 25 लोकांना त्यांनी फसवणूक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांनी फसवणूक करायचा प्रयत्न केलेला आहे आणि फॉर्जरी आणि त्याप्रमाणे कागदपत्राचे बनावटीकरण केलेलं आहे. यामध्ये गुन्ह्यामध्ये ज्यावेळेला आम्हाला 2 आरोपींचा PC मिळाला होता त्यामध्ये त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांनी अशा प्रकारचं धातूचं जे भांडं आहे ते भांडं ज्या औरणामध्ये ठेवलं होतं त्याच्यासह ते जप्त करण्यात आलं आहे. याच्याशिवाय आम्ही त्याचा लॅपटॉपसह जप्त केलेला आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दस्तऐवज बनवले आहे. आत्तापर्यंत तपासामध्ये 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची होणारी फसवणूक आम्ही त्या माध्यमातून थांबवली आहे.